सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील दरोडा प्रकरणी 7 आरोपींना गजाआड करण्यात वावी पोलिसांना यश आले तर आणखीही दरोड्याचे तसंच मालमत्तेचे अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी दिली आहे. वावी पोलीस स्टेशन हद्दी दिनांक 24 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटेच्या सुमारास नांदूर शिंगोटे गावातील रहिवासी संतोष गंगाधर कांगणे रमेश तुकाराम शेळके यांच्या घरात अज्ञात आरोपींनी प्रवेश करून घरातील 139 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसंच 2,75,000 रुपये असा एकूण 6,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यामध्ये 247/2022 भारतीय दंडविधान कलम 395-397 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हा प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे यांनी तत्काळ दरोडा पडलेल्या घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन तसेच सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या पथकाने गुन्ह्यातील घटनास्थळावर मिळून आलेले CCTV फुटेजची पडताळणी करून आरोपींच्या अंगावरील कपडे तसंच वर्णनाप्रमाणे गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून गोपनीय माहिती मिळवत यातील आरोपींना अटक केली आहे. यामधील आरोपी रवींद्र शाहू गोधडे राजदेरवाडी तालुका चांदवड सोमनाथ बाळू पिंगळे मनमाड फाटा लासलगाव करण नंदू पवार इंदिरानगर लासलगाव दीपक तुळशीराम जाधव चंडिकापूर वणी तालुका दिंडोरी यांना ताब्यात घेतले. यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार सुदाम बाळू पिंगळे राजदेरवाडी तालुका चांदवड बाळाबाळू पिंगळे गुरेवाडी तालुका सिन्नर करण उर्फ दादू बाळू पिंगळे राहणार गुरेवाडी यांना ताब्यात घेतलंय. याबाबतची अधिक माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी दिली. याच्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. याच्यामध्ये जे आरोपी आहेत प्रत्येक घटनास्थळामध्ये 6 आणि मुद्देमालाची विल्हेवाट लावणारा 1 अशा 7 आरोपींना आपण आता अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील लातूर अशा 3 ठिकाणावर त्याच्यामध्ये जो मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये जवळपास 5,69,000 रुपयाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर 8 मोबाईल फोन आणि 5 मोटरसायकल असा 9,00,000 अधिकचा माल या प्रत्यारोपींना अटक केलेली आहे. आणि मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मी जॉईन झाल्यानंतर साधारणतः तिसऱ्याच दिवशी नांदूर शिंगोटे सिन्नर तालुक्यामधलं जे गाव आहे वावी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याच्यामध्ये दरोड्याचा एक प्रकार घडलेला होता आणि हा अतिशय मोठा प्रकार होता. आरोपींनी दहशत त्या ठिकाणी तयार केलेली होती. रात्रीच्या वेळी 5 घरामध्ये हा प्रयत्न आरोपींनी केलेला होता आणि त्याच्यामध्ये 3 घरामध्ये अटेम्प्ट झाला परंतु 2 घरामधून प्रत्यक्ष त्यांनी हाऊस ब्रेक करून लोकांना मारहाण करून त्या ठिकाणी दागिने आणि जवळपास 3.25 लाख रुपयांची रोकड ही पळवलेली होती. मागील काही दिवसापासून स्थानिक गुन्हे शाखा त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड श्री सोमनाथ तांबे आणि वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांचे अधिकारी हे सातत्याने त्या भागामध्ये ह्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी झटत होते. आता याच्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. याच्यामधले जे आरोपी आहेत प्रत्यक्ष घटनास्थळावरचे 6 आणि मुद्देमालाची विल्हेवाट लावणारा 1 अशा 7 आरोपींना आपण आता अटक केलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील अकलूज अशा 3 ठिकाणाहून हे आरोपी आपण हस्तगत केलेले आहेत. याच्यामध्ये जो मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये जवळपास 5,69,000 रुपयाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर 8 मोबाईल फोन आणि 5 मोटरसायकली असा 9,00,000 अधिक किमतीचा माल या प्रकरणी आपण ताब्यात घेतलेला आहे. 7 आरोपींना अटक केलेली आहे आणि याचबरोबर आणखी
वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही दिवसापूर्वी आणखी एक दरोड्याचा प्रकार घडलेला होता, त्याची सुद्धा कबुली आरोपींनी दिलेली आहे, त्याचा मालसुद्धा आता रिकवर झालेला आहे। तर एकंदरीत ह्या प्रकरणात दोन दरोड्याचे गुन्हे, एक घरफोडी आणि चार मोटरसायकल चोरीचे गुन्हे असे उघडकीस झालेले आहेत। नुकतंच यातले जे तीन आरोपी आहेत ते अकलूजमधून रात्रीच अटक केल्यामुळं त्यांच्याकडून आणखी गुन्हे आणि मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे। एकंदर या आरोपींचे जे काही पूर्वीचं रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये काही लोकांच्यावरती दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या आणि चोरी या सदराखाली अनेक गुन्हे दाखल आहेत, यांच्याकडून आणखीसुद्धा चोरीचे गुन्हे, चोरी आणि दरोडे। दिनांक 24 ऑक्टोबर 2022 रोजी सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोट येथे सशस्त्र दरोडा पडला होता। यातील आरोपींना आता ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेत 9 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी सुधाकर भगत, प्रकाश शेळके सह अविनाश शिरसाट, नाशिक। स्टार 24 फास्ट न्यूज।